बाप रे, इतना गुस्सा! पार्किंग को लेके हुए झगड़े में स्कूटी को कार ही से कुचल डाला। दरअसल घटना 9 सितंबर को मुंबई के पास इलाके पावरी के जलवायु विहार कॉम्प्लेक्स की है। वीडियो देखने के बाद आप हैरान हो जाएंगे। एक शख्स जो इनोवा चला रहा है, वो एक स्कूटी को अपनी ही इनोवा कार से कुचल रहा है। तस्वीर देखकर आप पूरी तरह यकीन कर सकते हैं कि ये घटना अनजाने में नहीं हुई, बल्कि जानबूझकर विजय नाम के इस कार ड्राइवर ने इस स्कूटी को दो बार नहीं बल्कि कई बार गाड़ी के आगे वाले टायर से कुचला, जैसे कि वो कोई भड़ास निकाल रहा हो। क्योंकि एक इंसान ही भला एक स्कूटी से क्या दुश्मनी हो सकती है, तो भी हम आपको बताते हैं। 9 सितंबर के रविंद्र पवार सुबह जलवायु विहार कॉम्प्लेक्स में अपने सामान की डिलीवरी करने गए थे। उसी वक्त उनके जाते ही विजय नाम का शख्स अपनी इनोवा कार लेकर आया, लेकिन उसने देखा कि बिल्डिंग के बाहर सैकड़ों लोग सड़क पर और जहां कोई कार पार्क करता है, वहां किसी और ने गाड़ी पार्क करके रखी है। अब रविंद्र का कहना है, उस जगह हम हमेशा विजय अपनी गाड़ी पार्क करता था। ऐसे में उसे वहां स्कूटी पार्क करे वहां देखकर गुस्सा आ गया। उसने सीधे अपनी कार से उसकी स्कूटी को रौंद दिया। जब उसने विजय को रोकने की कोशिश की तो विजय ने रविंद्र की पिटाई भी कर दी। इस मामले में पुलिस ने रविंद्र की शिकायत की है और जबरदस्त कार को रौंदने और मारपीट का आरोप लगाया है। विजय ने भी पावी पुलिस में शिकायत की और आरोप लगाया कि पहले रविंद्र ने उसकी गाड़ी का साइड ग्लास तोड़ा, इसलिए उसने ऐसा किया। अब ये वीडियो को देखिए, उसमें दोनों में कहा सुनी हो रही है। इसमें विजय की तरफ से एक लेडी बोल रही है, रविंद्र एक तरफ जहां वह बता रहा है कि हाँ कोई नहीं था, वहीं दूसरी तरफ कार में बैठा विजय भी साफ दिखाई दे रहा है और उसकी आवाज भी सुनाई दे रही है। पूछो उसको जिसके लिए तुम बात कर रहे क्या? अरे वो जहाज के ऊपर अभी भी निशान है, तब ज्यादा फटका खाया है। कौन? ए फोटो बोलो को तिला दिया था उसके बाद रख ले, उसके बाद पत्थर उठा है। ये का है? तू केला है? तू तुला दाखो का? तू केला म्हणून हा दोघा मध्ये तू मध्ये आली तर तुला लागणार आहे ना? हा दाखव मला, तू मध्ये आली तर तुला हात लागणार नाही का? तू मला सांगू नको, मी हे केलं ना, मी हे सांगू दे जे हाय ते दाखव दे। काय दाखव दे? तेच काय दाखव दे? दाखव मला ते काय आहे? तू जा मोठं केलं, तुला धक्का लागलाच नाही, तू मला सांगू नको, त्याला माझं झालं, तू मध्ये आली, तू फोटो मला तुझ्यात आहे, तू फोटो निकल तर फोटो आली असती, तू फोटो आली असती। काय दाखव? ए काय दाखव? रेकॉर्ड करतोय ना करणार लेडीजला कशाला पुढे पाठवतात? ते त्याच्याशी झालं त्याच्याशी बोलायला पाठवा, लेडीजचा सहारा घ्यायचा नाही, कारण पोरांमध्ये लेडीज बोलू शकत नाही। तुम्हाला बोल, तुम्ही 2 मिनिटं थांबा, तुम्ही एक्सप्लेन करा, तुम्ही नका बोलू। बरोबर, लेडीज फायदा घेती याचा उलटा मॅटर फिरणार, समजलं? एवढं आम्हाला पण समजतंय, त्यांना बोलायला सांगा, रेकॉर्डिंग चालू आहे। हा ठीक आहे ना, तुम्हाला वाटतं ना लेडीजची एकदम रिस्पेक्टनी बात करायची, समोरून लेडीजनी पण रिस्पेक्टनी बात करायला हवी, समोरून रिस्पेक्ट पाहिजे ना, मग समोरून पण रिस्पेक्टच द्यायची। हा इथं काय झोपडपट्टीत राहत नाही आम्ही, पण छोट्या ना एक काम करत आहे, ते फोर व्हीलर तुमच्याकडे आमच्याकडे पण आहे। अहो मग मी काय बोलतोय, त्यांना बोलायला सांगा, लेडीजनी बोलू नका। अरे खरंच माझं तुम्हाला फेकायची गरज काय दादा? इथे गाडीची गरज काय? तुमच्या गाडीला फेकली तर तुम्हाला कसं वाटणार? फेकणं मग फेकणं अजून पण वाढतं, तसंच करतोय कमी बोलले त्यांनी मग गाडी अजून फोड दगड। चुकीचं केलं का नाही तुम्ही? काय चुकीचं केलं? गाडी फेकली त्याची, अर्धा तास आवाज द्यायचा, मी त्याच्या बापाचा नोकर आहे का? अरे आई बापावरून बोलताय कशाला तुम्ही? आई बापांना कशाला मध्ये आणता? ते तुम्ही आणलं, आता बापाला बोलता ते एवढे चुते आहे का? आम्ही ऐकून घेतोय, बेंच सगळे पोर मिळून गाडी पण फोडू शकतो। अजून काय बोलत काय बोला तुम्ही? गाडी जशी फेकली तशी उचलून द्या, त्याच्याशी बोल, त्यांच्याशी बोलू नको लेडीज सोबत। आता एक मिनिट, बाई पुढे व्हायचं नाही, तुम्ही कोण येणार आहे पुढे? मधले मधले म्हणजे
आई बापावरून जाणार आणि काय बोलणार मधले आणि एवढ्या पोर मिळून अजून गाडीची वाट लावू शकलो असतो का थांबलोय काय नाही इज्जत आहे ना तोंडाने बोलायची भाषा आहे ना कोण मारायला आलं कोण नाही सगळे सोडत होते एवढा मारला असता ना एवढ्या पर्यंत साप राहिला नसता माझी त्याची ओळख आहे का बाल टाकले जा पूरा मैदान।